नमस्कार मित्रांनो, सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजचे सोयाबीनचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आणि आज दिवसभरातले. तर पहिली बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो, वनी सोयाबीनचा वान पिवळा. आवक आहे 940 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 4205 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4005 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 4845 रुपये. त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर सोयाबीनचा पिवळा वान 255 क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर आहे 4375 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4844 रुपये. त्यानंतर जामखेड सोयाबीनचा वान पिवळा 358 क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर आहे 4200 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4475 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 4750 रुपये. त्यानंतर शेवगाव सोयाबीनचा वान पिवळा 7 क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर आहे 4600, सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आहे 4600. त्यानंतर परतूर सोयाबीनचा वान पिवळा आवक आहे 275 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 4701 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4900 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4865 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा सोयाबीनचा वान पिवळा 142 क्विंटलचीपर्यंत आवक गेलेली असून 4000 रुपये कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर 4850 रुपये. त्यानंतर वरोरा बाजार समितीमध्ये आवक आहे 2045 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 3100 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4300 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 4800 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर वरोरा मांडेली सोयाबीनचा वान पिवळा 3 क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आहे 4600. त्यानंतर वरोरा शेगाव सोयाबीनचा पिवळा वान आवक आहे 600 क्विंटलच्या वर, कमीत कमी दर आहे 1700 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4750 रुपये. त्यानंतर वरोरा खांबाडा सोयाबीनचा पिवळा वान आवक आहे 1035 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 3200 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4700 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 4300 रुपये. त्यानंतर साक्री सोयाबीनचा पिवळा वान 80 क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर आहे 4100 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4795 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 4600 रुपये. त्यानंतर धरणगाव सोयाबीनचा पिवळा वान आवक आहे 14 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 4590 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4720 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4590 रुपये. त्यानंतर नांदगाव सोयाबीनचा पिवळा वान कमीत कमी दर आहे 4299 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 5021 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समितीचं नाव येत आहे तासगाव सोयाबीनचा पिवळा वान आवक आहे 12 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 4860 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 5160 आणि सर्वसाधारण दर आहे 5030 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती वैजापूर शिवूर आवक आहे 11 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 4624 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4812 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 4871 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर अंबेजोगाई सोयाबीनचा पिवळा वान आवक आहे मित्रांनो 2300 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 4600 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4857 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 4750 रुपये. त्यानंतर अहमदपूर सोयाबीनचा पिवळा वान 15756 क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर 3600, जास्तीत जास्त दर 4860 आणि सर्वसाधारण दर 4728 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर औसा सोयाबीनचा वान पिवळा आवक आहे 7417 क्विंटलची, कमीत कमी बाजारभाव आहे 4251 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4937 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती चाकूर आवक आहे 466 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 4451 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4831 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 4754 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर औराद शाहजनी सोयाबीनचा पिवळा वान 2852 क्विंटलची आवक आलेली असून जास्तीत जास्त दर आहे 4827 रुपये, कमीत कमी दर आहे 4679 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 4700 रुपये. त्यानंतर हातगाव सोयाबीनचा पिवळा वान आवक आहे 320 क्विंटलची, जास्तीत जास्त दर आहे 4800 रुपये, कमीत कमी दर आहे 4600 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर हिमायतनगर सोयाबीनचा पिवळा वान कमीत कमी दर आहे 4550 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4650 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 4600 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे मुरुम सोयाबीनचा पिवळा वान आवक आहे 1950 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 4550 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4800 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 4600 रुपये. त्यानंतर उमरगा 604 क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर आहे 4400 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4840 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 4775 रुपये. त्यानंतर बसमत
1860 क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर आहे 4545 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4890 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 4717 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पाथरी 161 क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर आहे 4511 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4675 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 4800 रुपये। त्यानंतर बार्शी टाकळी सोयाबीनचा पिवळा वाण 330 क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी बाजारभाव आहे 4700, सर्वसाधारण दर आहे 4800 आणि जास्तीत जास्त दर आहे 4950। त्यानंतर बुलढाणा धड सोयाबीनचा पिवळा वाण आवक आहे 490 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर आहे 4200, जास्तीत जास्त दर आहे 4900 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर आष्टी जालना 25 क्विंटलची आवक आलेली असून जास्तीत जास्त दर आहे 5035 रुपये, कमीत कमी दर आहे 4700 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 4915 रुपये। त्यानंतर उमरखेड सोयाबीनचा पिवळा वाण 510 क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर आहे 4600 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4700 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 4600 रुपये। त्यानंतर उमरखेड डांगी 1010 क्विंटलची आवक आलेली असून जास्तीत जास्त दर आहे 4700 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4650 रुपये आणि कमीत कमी दर आहे 4600। त्यानंतर राजुरा 661 क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर आहे 4105 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4800 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 4655 रुपये। त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर सोयाबीनचा पिवळा वाण आवक आहे 1350 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 3900 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4848 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 4250 रुपये। त्यानंतर आष्टी वर्धा सोयाबीनचा पिवळा वाण 1168 क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर आहे 4400 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4750 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 4865 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर आष्टी कारंजा आवक आहे मित्रांनो 1205 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर आहे 4315 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4880 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी आवक आहे 353 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 4020 रुपये, सर्वसाधारण दर आहे 4450 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 4600 रुपये। त्यानंतर सिंधी सेलू सोयाबीनचा पिवळा वाण 3242 क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर आहे 4500 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 4850 रुपये प्रति क्विंटल। तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत तसेच आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव। आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात सोयाबीनला काय बाजारभाव निघाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून बेल बटन घंटीचं बटन अवश्य दाबा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार।